दुसरे वेळा आहे महाप्रबोधन यात्रा सुरू झाली जिथं भूकंप झाला असं समजतात त्या ठाण्यामध्ये सुरू झाली आणि ठाण्यात अशी काही रसरसलेली जिवंत माणसं आली होती की जे गेलेत ना त्यांना कळलं असेल की आपण स्वतःचा खड्डा कसा खोदलाय आणि तो मेळावा झाला. कालच्या मेळाव्याला मी उपस्थित होतो. नव्या मुंबईत मेळावा झाला आणि आज पुन्हा मीरा भाईंदरमध्ये झालाय. तिथं काही काही नाव असतात. कुणाचं नाव नरेंद्र आहे, तिकडे आहे शिकारी, दुसरा आहे भिकारी. तिकडे शिकार करताय, तिकडे बसताय बघी बसला बाहेर बाहेर बसवलं आणि मुख्यमंत्री दुसऱ्या असताना पळून गेले आणि एकाच नाव काय प्रताप पण आहे मनस्ता. स्वतःला स्वतः करताय, कुठे जायचंय काय करायचं कळतच नाही. तिसरं कोणतरी म्हणतो अरे ती गीता आहे पण गांधारी आहे ना बाबा, करायचं काय जाणार, गीता असून ठेवू काय. ही अशी सगळी माणसं जमली आहे आणि मग मला दाढी गेली आता काय होईल. राजन उभा राहिला, खरा आनंद दिगेंचा पाईप उभा राहिला. सर्वे आनंद दिगेंचा अभिमान वाटला. मी आज खर तर पहिलं भाषण एवढ्यासाठीच करतोय की माझा आणखीन एक कार्यक्रम तिकडे आहे आणि गाडी वगैरे तुला घेऊन मी येताना ट्रेन घेतो, काय करत नाही, वेळेवर पोहोचणार नाही. पण इथं बोलल्याशिवाय राहत नाही. काळ कठीण आला, काळ कठीण आला. लोकांना असं वाटतं काय काय होईल. म्हणजे महाराजांच्या काळात सुद्धा 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज गेले, 1689 ला छत्रपती संभाजीला गेले आणि त्या सगळ्या घटनेच्या वेळेला जे जे मुलं आप्त होते ते सगळे सोडून गेले. ते जाऊन औरंगजेबाला मिळाले, ते जाऊन आणखी कुणाला मिळाले, बादशाहला मिळाले. हा इतिहास आहे. आजही असंच घडतंय, आजही असंच घडतंय. जे जो घर के अब घाट के नाही ना वो बीकेसी पे गए. कुठे भाषण सांगत होतो, कुठे चाललंय वळतच नाही. आमचे भाषण करत होते, हका पाणी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे चालतो कुठं तेही कळे नका. अशी सगळी माणसं जमा झाली तिकडे. म्हणजे तिथं कोण, जो घर के नाही और घाट के नाही वो बीकेसी में थे, जो असलो ते, जो निष्ठावंत ते, वो शिवतीर्थ पे थे.